हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे विशू क्रिएटिव चॅनलवरती. आणि आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झणझणीत असा झटपट होणारा पनीर मसाला. सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. पनीर मसाला बनवण्यासाठी ते तुम्ही बघू शकताय, मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बटर. तर बटर आपल्याला यासाठी वापरायचं आहे की याचा फ्लेवर आपल्या पनीर मसाल्यामध्ये छान उतरेल आणि त्याला रेस्टॉरंट स्टाईल थोडीशी चव यावी म्हणून. तर इथे बटर पूर्णपणे आपण मेल्ट करून घेतलं आणि त्यामध्ये आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे कांदे जे आहेत तर ते त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवरतीच ही प्रोसिजर करायची आहे, कारण कांदा करपला जाईल, आपल्याला कांदा करपवायचा नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी कांदा फ्राय केला आणि त्यामध्ये लसूण घातलेलं आहे, तसेच आलं देखील घातलेलं आहे. आणि आता हे परत आपण 1-2 मिनटं एकत्र असं भाजून घेणार आहोत. तर आता तुम्ही इकडे बघू शकताय, आपण हे कांदा लसूण आणि आलं छान मिक्स केलं आणि आता त्यामध्ये 1 तमालपत्र, स्टारफूल, 1 मोठी विलायची, हे देखील आता आपण दालचिनीचे तुकडे. तर आता आपण हे देखील छान मिक्स करून घेऊया 1 मिनटं. आणि आता आपल्याला हे सगळं एकत्र फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्याचा फ्लेवर एकत्र मिक्स व्हावा म्हणून. तर इथे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण याला परत एकदा फ्राय केलं. आणि आता आपल्याला याची मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि आता हे भांड्यामध्ये घालून आपण याची पेस्ट बनवणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि ह्या मसाल्यांचा वास आत्ताच खूप छान येत आहे. तर याच भांड्यामध्ये आपण अजून 1.5 टोमॅटो जे आहे, तुम्ही जर छोटं टोमॅटो घेत असाल तर 2 घ्या, पण मी इथे 1.5 घेतलेलं आहे कारण मोठं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टोमॅटोची प्युरी आपण बनवून घेतलेली आहे. आता आपण ज्या पॅनमध्ये कांदा भाजला होता त्याचमध्ये मसाला बनवून घेणार आहोत. तर इथे मी 1 चमचा तेल घालत आहे. आणि आता या तेलामध्ये खडे मसाल्यामध्ये 1 तमालपत्र, तसेच जिरं घालत आहे 1 चमचा. जिरं छान फुलू द्यायचं आहे आपल्याला. जिरं फुलल्यानंतर मग आपण याला बाकीचे साहित्य घालणार आहोत. तर जिरं आता आपलं फुलत आहे आणि गॅस या स्टेजला गॅस हा लोच ठेवायचा आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद घातलेली आहे. आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालून घेणार आहोत. तर टोमॅटो प्युरी यासाठी अगोदर घालायची आहे की आपण टोमॅटो भाजलेला नाही आहे, कच्चा टोमॅटो आहे, मग तो अगोदर घातल्यामुळं छान फ्राय होणार म्हणून आपण कांद्याच्या अगोदर टोमॅटोची प्युरी घातलेली आहे. कारण कांदा आपण बऱ्यापैकी भाजून घेतलेला आहे, टोमॅटो कच्चा राहिला जाईल जर कांद्याच्या नंतर घातला तर. म्हणून अगोदर टोमॅटो आणि मग आता नंतर आपण यामध्ये कांदा, लसूण आणि आलं याची पेस्ट घालणार आहोत. आणि आता आपल्याला हे सगळं वाटण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. जोपर्यंत या मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत आपण याला लो फ्लेमवरती छान हलून हलून फ्राय करून घेणार आहोत. एकदा का या मसाल्यांनी तेल सोडायला सुरुवात केली की मग पुढची स्टेप आपण करणार आहोत. तर आता तुम्ही इकडे बघू शकताय या सगळ्या मसाल्यानं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. हे सगळं मी आता साईडला घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ थोडंसं लालसर भाजून घेणार आहोत. बेसन पीठ यासाठी घालत आहोत की आपलं जे पनीर मसाला आहे त्याच्यामध्ये दाटसरपणा हा थोडा चांगला यावा आणि कांदा, टोमॅटो याची प्युरी याला थोडंसं बाइंडिंग यावं, यासाठी आपण यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. तर हे देखील आपण यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता अगोदर थोडंसं मी भाजलं आणि नंतर एकत्र केलं. तर आता 2 हिरव्या मिरच्या देखील यामध्ये आपण मिक्स करून घेऊ, ऑप्शनल आहेत. जर नसतील आवडत तर नका घालू, जर हव्या असतील तर अजून घालू शकतात. तसेच आता यामध्ये आपण घालणार आहोत किचन किंग मसाला. तर किचन किंग मसाल्यामुळे छान फ्लेवर येणार. आणि 1/2 चमचा घरातील ठेवणीतील काळा मसाला, तसेच 1 चमचा धनेपूड घातलेलं आहे. आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया. हे परत आता 2 मिनटं सगळे कोरडे मसाले यात मिक्स करूया. तर इथे तुम्ही बघू शकताय तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आणि आता
आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी हे बेताने घालायचं आहे, फार पातळ नाही बनवायचं आहे आपल्याला, कारण पनीरचा मसाला बनवतो आहे आपण, त्यामुळे कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट होईल इतपतच पाणी घालायचं आहे। तर मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता हे मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया। सगळं छान मिक्स झालं आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय। आता हे 2 मिनटं आपण छान शिजवलं की हे अशा प्रकारे तेल आलं आणि इथे मी पनीरचे क्यूब्स करून घेतलेले आहेत। तर हे कच्चं पनीर आहे, हवं असेल तर तुम्ही याला तेलामध्ये फ्राय देखील करू शकता, पण मला फ्राय केलेलं पनीर आवडत नाही कारण ते थोडंसं कचकच लागतं, त्यामुळं मी हे कच्चंच पनीर यामध्ये घालते। आणि मग आता आपल्याला हे अजून 5 ते 7 मिनटं लो टू मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवल्यानंतर मग आपण आता बघूया। तर झाकण ठेवून याला मी 5 ते 7 मिनटं शिजवून घेते। आता 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय आपला पनीर मसाला अशा प्रकारे बनून तयार आहे आणि तुम्ही बघू शकताय कन्सिस्टन्सी, रंग आणि हे दिसायलाच एवढं सुंदर दिसत आहे। तर तुम्ही विचार करा खायला हा मसाला किती छान लागत असेल। हा मसाला भातासोबत, चपातीसोबत, रोटीसोबत, कशासोबतही खूप छान लागतो। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, तसेच फ्रेंडसोबत शेअर करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया नंतर अशाच एका छान व्हिडिओसोबत। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।